सिटी न्यूज वसा जनसेवेचा। मध्य प्रदेश सीमेवर महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये असलेल्या भिंगाऱ्या शेतशिवारामध्ये जप्त केलेला गांजा तब्बल 45 क्विंटल 5 किलो एवढा असल्याचं निश्चित झालंय। आरोपी हा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशानं बिनधास्तपणे गांजाची शेती करत असल्याचंही पुढे आलंय। या प्रकरणी मंगळवार दिनांक 5 रोजी पहाटे 4 वाजता 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी फिर्यादी म्हणून सरकारतर्फे जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पंकज जगन्नाथ सपकाळे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपी हिरालाल मांगीलाल वासकले आणि अनिल हिरालाल वासकले दोन्ही राहणार भिंगारा यांच्याविरुद्ध कलम 20 NDPS 3-5 BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सकाळी 7:30 वाजता आरोपी हिरालाल वासकले यास जळगाव जामोद पोलिसांनी अटक केली आहे। ही घटना 3 नोव्हेंबर रोजी रात्री उघडकीस आली। त्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी खान, जळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ यांनी घटनास्थळी भेट देऊन गांजा आणि मुद्देमाल जप्त केलाय। त्यामध्ये 45 क्विंटल 5 किलो ओल्या गांजेची झाडे, 5 किलो वाळलेला ओलसर गांजा, अंदाजे किंमत 4,51,00,000, पाणी उपसण्याचं इंजिन किंमत 10,000 रुपये, असा एकूण 4,51,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। या कारवाईत पोलीस, शासकीय पंच, राजपत्रित अधिकारी, नायब तहसीलदार, वनपरिक्षेत्र कार्यालयातील कर्मचारी, राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधिकारी या सर्वांनी छापा टाकला। आरोपीने त्यांच्या शेतामध्ये अवैधरित्या गांजाच्या झाडांची लागवड केलेली आढळून आली। विक्रीच्या उद्देशानं झाडाचं संगोपन केल्याचं निदर्शनास आलं। आमच्याकडे एक गांजाची, आम्ही गांजा जप्त केलं आहे जळगाव जामोद पोलिसांच्या हद्दीमध्ये। मध्य प्रदेश बॉर्डरला एक भिंगारा नावाचं गाव आहे। ते गाव अत्यंत डिफिकल्ट टेरेनमध्ये आहे, म्हणजे माउंटेनियस टेरेन आहे। त्याच्यामध्ये पहाड चढून जावं लागतं आणि पहाड उतरल्यावरती रोडपासून 5 ते 7 किलोमीटर आतमध्ये गेल्यावरती अत्यंत रिमोट अशा ठिकाणी तिथे गांजाची लागवड केली गेली होती। त्याची आम्हाला गुप्त बातमीनंतर आम्हाला माहिती मिळाली आणि तिथे आम्ही जाऊन तो सर्व गांजा आम्ही जप्त केला। त्या 505 किलो इतका गांजा मिळाला आहे। त्याची बाजारभावाने किंमत आहे 4,51,11,000, म्हणजे गांजा ओला, गांजा सुकलेला आणि ते होंडा कंपनीचा एक इंजिन पंप, एक प्लास्टिक पाईप असं मिळून त्या मुद्देमालाची किंमत इतकी झाली आहे। या मोहिमेबद्दल आणि या चांगल्या कारवाईबद्दल आपल्याला जास्तीत माहिती देतात प्रिया श्रीकांत मिसळ। आपण बोला, आपण बोला। भिंगाळा शहरामध्ये शेतामध्ये अवैधरित्या गांजाची लागवड विक्रीच्या ह्याच्यामध्ये समूह चालू आहे अशी गुप्त माहिती मिळाल्यावरून मी माननीय पोलिसांचे साहेब बुलढाणा, अपर पोलीस अधीक्षक साहेब खामगाव बुलढाणा साहेब यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनामध्ये पंच आणि पूर्ण सरकारी स्टाफ घेऊन घटनास्थळी गेलो असता तिथे भिंगाळा शिवारामध्ये पिंपरीमध्ये जवळपास 2 एकर शेतामध्ये पूर्वीच्या शेतामध्ये अवैधरित्या गांजाची लागवड केलेली व विक्री करता संरक्षण केलेली शेती आढळून आली। गांजाची खाती आणि तालुका पक्षाने काही केली, तसंच जो आपला उस्मान पथक आहे इंजन त्याने पण केलेली जिल्ह्याची सर्व शेती आढळली आहे। त्यानुसार त्यांच्या समक्ष आणि सर्व शेती जी गांजाची जी आहे ती मुलासाठी काढली आणि त्याचे जे झाड आहे ते 5 ते 7 फुटाचे झाड होते ते लादा झाडाचा वंश करून असे ते 2 वंश आम्ही होते 21 किलोची तयार केले आणि त्याची किंमत 1,000-10,000 रुपये किलो लावली। तर 4,500 ग्रॅम गांजा तो किंमत काढली त्या फुलांची आणि ते एकूण आणि जो सुका गांजा होता तो 5 किलो तिथे मिळून आला। त्याच्यामध्ये त्या गांजाच्या शेतीला ते मोटर पंप होतो ते पण आम्ही जप्त केला पाणी जप्त केला असं एकूण 4,51,11,000 रुपये आम्ही जप्त केला। त्याच्यामध्ये कलम 20 त्यानुसार गुन्हा दाखल केला। त्याच्यामध्ये हिराला वास्तव म्हणून आहे त्या आरोपी आम्ही अरेस्ट केलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। शिवारामध्ये त्यांची शेती होती ना वनविभागाची शेती आहे, परंतु त्या आदिवासी दोन विभागामध्ये जे जे शेती करतात त्यांनी काही लोकांनी दावे टाकलेले आहेत वनविभागाच्या पात्र म्हणून त्यांना तो दिलेला शेतीसाठी। बुलढाणा द्वारा संचलित
राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा, जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा, 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 94-58-83-19 आणि 91-30-83-30-24।